पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर लांब भाला फेकला आणि भारताच्या नीरज चोप्राचं हक्काचं सुवर्ण पदक उकलं. नीरजला 89.45 मीटर सह रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. तर ग्रेनाडचा ऍडरसन पीटर 88.54 मीटर सह तिसरा आला. अर्शदने पाकिस्तानला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकून दिलं. त्याने ऑलिम्पिक विक्रमाची नोंद करताना भीम पराक्रम केला आणि त्याच्या या पराक्रमाचा भारताला पदक तालिकेतही धक्का बसलाय. टोकियो ऑलिम्पिक मध्ये पदकाचा दुष्काळ संपवल्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक मध्येही पदकावर मोहर उमटवली. कर्णधार हरमनप्रीत सिंगचे 2 दमदार गोल आणि गोलरक्षक पी आर श्रीजेस यांचा भक्कम बचाव ही भारताच्या विजयाची वैशिष्ट्ये ठरली. भारतीय हॉकी संघाने काल खेळल्या गेलेल्या ब्रॉन्झ पदकासाठीच्या लढतीत स्पेनवर 2-1 असा विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक मध्ये पदक पटकावण्याची किमया करून दाखवली. भारतीय हॉकी संघाला तब्बल 52 वर्षानंतर अशी कामगिरी करता आली आहे. पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कुस्तीपटू विनेश फोगटला जास्तीच्या 100 ग्रॅम वजनामुळे अपात्र ठरवले होते. दरम्यान तिने पदकाबाबत अपील केले होतं, त्यावर आज निर्णय होणार आहे. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या पदकाबाबत आज निर्णय होणार असून विनेश फोगटसाठी भारतीय वकील हरीश साळवे ऑलिम्पिक मधून तिला अपात्र ठरवल्याच्या प्रकरणात भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे प्रतिनिधित्व करणार आहे. पॅरिस मध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत काल कुस्तीच्या सेमी फायनल मध्ये 57 किलो वजनी गटात अमन सेहरावतचा दारुण पराभव झालाय. जपानच्या रे हिगुजी याने अवघ्या 1:14 सेकंदात अमनला 10-0 इतक्या मोठ्या फरकाने चितपट केलंय. विशेष म्हणजे यापूर्वी झालेल्या क्वार्टर फायनल मध्ये अमनने अल्बेनियाच्या जेलिम खान एबकारोवचा 11-0 फरकाने पराभव केला होता. आता या T20 वन डे सिरीज नंतर श्रीलंका क्रिकेट टीम इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे आणि या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेने 18-सदस्यीय संघाची घोषणा केली होती. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती सोशल मीडियावरून दिली. श्रीलंका इंग्लंड दौऱ्यात 3 सामन्यांची कसोटी खेळणार आहे. उभय संघात 21 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान हे सामने खेळवण्यात येणार आहेत. तर या मालिकेसाठी धनंजया डी सिल्वा याला कर्णधार करण्यात आलाय आणि कुसल मेंडिस उपकर्णधार असणार आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत स्पेनचा 2-1 धुवा उडवत भारताने कांस्य पदक नावावर केलंय. भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक आपल्या नावावर केलंय. या विजयात कर्णधार हरमनप्रीत सिंगची महत्वाची भूमिका राहिली. स्पेन विरुद्धच्या करो या मरोच्या लढाईत कर्णधार हरमनप्रीत सिंगने कांस्य पदकाच्या महत्वाच्या सामन्यात 2 गोल केले, त्यामुळे स्पेनला 2-1 पराभूत करता आलं. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याने पूर्ण स्पर्धेत सर्वाधिक 10 गोल केले आणि यापूर्वी झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतही भारतासाठी सर्वाधिक 6 गोल केले. क्वीन्स पार्क ओव्हल त्रिनिदाद येथे वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाळा सामना फक्त 15 षटकांचा खेळण्यात आला आणि पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने 1 गडी गमावून 45 धावा केल्या होत्या. तसेच टोनी डिजॉर्ज आणि ट्रिस्टन स्टब्स हे दोघे जण नाबाद राहिले. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्य पदकाला गवसणी घालत भारताला पॅरिस ऑलिम्पिक मधील 5वं पदक मिळवून दिलंय. नीरजने यंदाच्या मोसमातील 89.45 हा सर्वोत्कृष्ट थ्रो केलाय आणि या सर्वोत्कृष्ट थ्रो सह त्यानं रौप्य पदकासह त्याचं 2रं ऑलिम्पिक पदक मिळवले. अशा प्रकारे नीरज चोप्रा ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत 2 पदके जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलाय.